बेसिकली पहिल्यांदा मी जो अनुभवी सिनेमा बनवला सरांबरोबर त्याच्या म्हणजे त्याच सगळ्याचा थोडासा सिमिलर टाईपचा विषय या चित्रपटात आहे, पण थोडीशी वेगळी गंमत आहे. सरांचा म्हणजे जाता जाता घडलेला सिनेमा आहे आमचा. सर आधी मला एक स्टोरी सांगितली, ती एवढी सुंदर वाटली आणि पटकन मी निर्णय घेतला आणि त्यावरती सिनेमा हा बनला, पण कधी बनला पटकन कळलं पण नाही, पण फार सुंदर चित्रपट बनलेला आहे आणि एवढे मोठे सगळे दिग्गज कलाकार त्यामध्ये आहेत आणि मला आवडलेला विषय हा लोकांना आवडावा अशी माझी इच्छा आहे आणि आवडेल असं खात्री पण आहे. त्यामुळं तो लवकरच 25 तारखेला प्रदर्शित होतोय, त्यामुळे मी सगळ्यांचं आपल्या लोकांचं पण आभारी आहे ते येऊन मी उपस्थित राहिल्याबद्दल. जेम्स कांबळे नावाची माझी भूमिका आहे. म्हणजे आता फिल्मचे जे जॉनर्स बदलत आहेत की 3 कथांचा एक चित्रपट बनलेला आहे, पण दिग्दर्शकाचं कौशल्य त्या कथा कशा गुंफतो, तो धागा कसा विणला जातो याच्यावर, तर पोस्ट कार्ड हे कॉमन फॅक्टर आहे याच्यामध्ये. आणि माझ्या कॅरेक्टरच्या शेवटाला एक गोड असा ट्विस्ट आहे, ती खरी तर त्या कॅरेक्टरची गंमत आहे. आजकालच्या ईमेलच्या जगामध्ये आणि कुरिअरच्या जगामध्ये पोस्ट कार्ड जे आपण खूप आत्मीयतेने लिहायचो, आतून लिहायचो म्हणून, आणि आता पुढच्या जनरेशनला कदाचित पोस्ट कार्ड बघायला सुद्धा मिळणार नाही किंवा विसरतील ते लोक, त्या काळामध्ये विसरण्याच्या आणि नवीन सुरुवातीच्या काळामध्ये हा पोस्ट कार्ड आलेला आहे. त्या पोस्ट कार्डमधून काहीतरी वेगळं सिम्बॉलिकली पण सांगण्याचा थोडासा प्रयत्न आहे, म्हणून हा चित्रपट वेगळा आहे असं मला वाटतं. सर्वप्रथम मला गजेंद्र आहिरेबद्दल कायमच कुतूहल वाटत आलेलं आहे, कलाकार म्हणून, एक समानधर्मी म्हणून, कारण त्याच्या कथा ज्या असतात, ज्या आजवर त्यांनी केलेले चित्रपट जर पाहिले तर फार मानवी असतात आणि त्याच्यामध्ये एक फार माणूसपणाचं फार चांगलं सेलिब्रेशन असतं. आणि त्यामुळे अनेक कलाकारांना, माझ्यासकट सगळ्यांनाच मला असं वाटतं की खूप असं मनापासून वाटतं की अरे याच्या चित्रपटामध्ये आपण काम करावं, जेणेकरून एक खरं माणूस आपल्याला जगता येईल, नवीन परकाया प्रवेश करून नवा माणूस काहीतरी दाखवता येईल पडद्यावरती, आणि ते चॅलेंजिंग असतं. तर तसंच मलाही वाटत होतं या निमित्ताने, पोस्टकार्डच्या निमित्ताने ते जुळून आलं, कारण आमची तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे मी लेखक असल्याने आमची बहुधा भांडणच व्हायची, कारण तोही लेखक मी लेखक म्हणल्यानंतर असं होतं. पण यावेळेस मात्र जुळून आलं, कारण त्यांनी फार चांगल्या पद्धतीने पोस्ट कार्ड ही जी आत्ता किशोर म्हणला तसं लोप पावत चाललेली एक संकल्पना की पोस्ट कार्डमध्ये नेमके शब्द वापरून जागा कमी असल्यानं आशय मांडावा लागायचा, अनेक गोष्टी अनस्पोकन राहत असत आणि मग वाचणाऱ्याला सुद्धा कल्पनेचा आधार घेऊन पलीकडचं वास्तव असं आपल्या नजरेसमोर आणावं लागत असे. आणि ह्याच्यामध्ये खूप भावभावनांचे इंदोळे तयार होत किंवा त्याच्यामुळे अनेक समज गैरसमज तयार होत, आणि ह्या सगळ्याचा एक अत्यंत चांगलं असं अस्तर किंवा असं लेअर आपल्या आयुष्याला लागत, त्या त्या माणसांना, माणसांच्या आयुष्याला लागत असे. तर हे सगळं सिनेमाच्या पडद्यावरती मूर्तिमंतपणे साकार करता येईल का हे एक मोठं चॅलेंज आहे, आणि ते तितकंच पेलायचं म्हटल्यानंतर त्याला त्या पद्धतीची गोष्ट हवी, मग ते 3 गोष्टींमधनं साकारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि त्यामुळे एक धाडसी प्रयोग आहे की सरधोपटपणे जे साच्यबद्धपणे सांगितलं जातं तशी गोष्ट न सांगता आपण वेगळं काहीतरी करून बघावं, हा जो त्याचा एक नेहमीचा तो भावच आहे, तो त्याचा स्थायी भाव आहे रादर, की त्याला नवं काहीतरी सतत करावं असं वाटतं. आणि त्यामुळे आता हे लोकांना आवडतं आहे का नाही याहीपेक्षा सुद्धा, जसं गानूसाहेब म्हणाले की त्यांना आवडला, गजेंद्रला इथे त्याला पोटतिडकीने तो आवडला की तो सिनेमा करतो आणि तो लोकांना आवडेल अशी ती त्याला आतून गॅरंटी किंवा खात्री वाटते. याचं कारणच ते की त्याला माणूस म्हणून त्यातलं गम्य कळलेलं असतं, दिसलेलं असतं. आणि तसंच मला या सिनेमाच्या बाबतीमध्ये वाटतं, मी जो अनुभव घेतला त्यात की पोस्टमन मी खूप वेळा पाहिला होता, तुम्ही आम्ही सगळेच पाहतो, पण त्या माणसाच्या त्या वर्दीच्या आतमध्ये जाऊन तो माणूस जो काही देह जो फिरतो आहे त्याच्याबद्दल काही वाटण्याचं आपलं मन तितकं संवेदनशील राहिलेलं नाही, काही वाटत नाही आपल्याला. पण अशा एका माणसाला त्याच्या व्यवसायांशी निगडीत असलेल्या काही कामांमुळे आयुष्यावर त्याचा काही परिणाम होईल का, तो कॅरी करत असलेली पत्र त्याच्यावर काही परिणाम करतील का, किंवा त्यामुळे काही त्याला कुठल्या भावनांच्या काय म्हणता येईल त्याला इंदोळ्यावरती झुलावं लागेल का, असे प्रश्न आपल्या डोक्यात येत नाही. आणि त्यामुळे मग पोस्टमन साकारायचं तर नेमकं करायचं काय, अवघड होऊन बसतं. बरं पुन्हा काही त्याला दुसरी कुठली उपांग नाहीत की काही फार
डोलारा काही घातलाय, कुठली वेशभूषा केली, केशभूषा केली असंही काही नाही, साधेपणाने एक डगला आत चढवायचा आणि करायचं, तर हे चॅलेंज पण होतं त्याच्यामध्ये. आणि मग मी मगाशी म्हटलं तसं की तो नेमक्या शब्दात एवढा मोठा आशय मांडायचा. तीन वेगवेगळी कॅरेक्टर्स, लाकूड तोड्या, जेम्स कांबळे आणि लिझा कांबळे, हां, या तिघांचं ते सगळं त्यांच्या आयुष्याबद्दलचं सगळं बोलायचं होतं ते त्या तीन पोस्ट कार्ड आणि त्या तीन निरोपांमधनं. तर ही मोठी गमतीशीर गोष्ट होती. आता फार त्याच्याबद्दल शब्दात बोलण्यासारखं नाही आहे, ते पडद्यावर बघणं जास्ती चांगला उत्तम अनुभव आहे. उत्तम चांगल्या संगीताने तो नटलेला आहे. ज्या लोकेशन्सवर त्यांनी ती शूट केलं आहे त्या लोकेशन्ससुद्धा त्या गोष्टींना कॉन्ट्रीब्यूट करतात, त्यामुळे असा सगळा चांगला मेळ, चित्रपटाचं चांगलं व्याकरण त्यांनी साधलेलं आहे असं मला वाटतं. आणि या चित्रपटाचा मला भाग होता आलं ही फार आनंदाची बाब आहे. आता गिरीश म्हणाल ते अगदी खरं आहे की हा गजेंद्र दरवेळेला काहीतरी नवीन करू बघतो, पण तो ज्या तुमच्याकडे येतो नवीन काहीतरी प्रपोजल घेऊन ते तुमच्यापर्यंत पोचतं, याला काहीतरी नवीन करून बघायचं आहे, मग आपल्यालाही करावं असं वाटतं. ते काहीतरी हिप्नॉटिक त्याच्यामध्ये एक असतं, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कॅरेक्टर तरी चांगलं असतं, त्याची बोलणे नॅरेट करायची पद्धत तरी चांगली असते, त्याचे प्रसंग चांगले असतात, आशय चांगला असतो, कथासूत्र काहीतरी त्याच्यामध्ये असतं की तुम्हाला ते करावंसं वाटतं. म्हणजे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मोकळ्या जागा भरा असं ते तो दिग्दर्शक आपल्याला खुणवत असतो, सुचवत असतो की याच्यामध्ये अभिनयाच्या मोकळ्या जागा आपल्याला भरून बघायला मिळतील ही एक्साइटमेंट खूप असते ॲक्टरच्या. तसं मला नेहमीच वाटते काहीतरी नवीन करून बघावं. तर हे अनेक पदर मी गजेंद्रकडे दुसरी फिल्म केली, पहिली शेवरी केली होती, त्याच्यामध्ये सपोर्टिंग रोल होता, त्याच्यामध्ये या तीनपैकी एका स्टोरीमध्ये मी मेन रोल, तर त्याच्यामध्ये अनेक पदर असलेली ती व्यक्तिरेखा असते, तुम्हाला करता करता मिळत जाते, करता करता सापडत जाते, जाणवत जाते. आणि ही त्यातली एक गंमत आहे, म्हणजे या ॲक्टरला पण त्याच्यात एक काहीतरी करून बघावं असं वाटतं त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आता गिरीश म्हणाल त्याप्रमाणे तीन वेगवेगळ्या कथा त्याच्यात आहेत, रूपक कथा आहेत त्या सगळ्या. असं म्हणता येईल की माझी कथा जी आहे ती एक रिअल लाईफ स्टोरी ज्याला म्हणता येईल, वास्तवदर्शी कथानक असलेली, एक पोएटिक आहे आणि एक अद्भुत आहे. अशा तीन कथांचं मेळ त्यांनी घेतलं आणि एक सूत्र पेला, म्हणजे मध्ये जो एक फिल्म आली होती बॉम्बे टॉकीज काय ट्रेन, तर त्या चार स्टोरीज होत्या, त्याचा एकमेकाशी काही संबंध नव्हता. तसं नाही इथे, मी चार दिग्दर्शकांनी चार स्टोरीज त्या केलेल्या होत्या, इथे एका सूत्राने ते सगळे विणलेलं आहे आणि ते फार छान वाटतं करताना. आता मला स्वतःला वाटतं की मला तो, मी तुम्ही थोडंसं बघितलं असेल त्यात वखारीतला, मी आयुष्य वखारीत गेलेला तो माणूस आहे, अशिक्षित आहे, अतिशय वृद्ध झाला आहे, थकला आहे, त्याला घरी जायचं आहे. तर ते करताना मलाही जरा टेन्शन आलं होतं की मी आता कसं करू, म्हणजे रूप बदलायला मला आवडतं पण फक्त ते गिमिक म्हणून बदलायला नाही आवडत, मग त्या भूमिकेची गरज म्हणून बदलायला आवडतं. तर त्यांनी ते करताना त्या इतके ओणके तिथे होते त्या खऱ्या वखारीमध्ये की हा आयुष्यभर तिथे लाकडं तोडता तोडता स्वतःच एक ओणका झाला आहे असं त्याला वाटतं, तसा एक भाग त्याच्यामध्ये आहे. आणि मी शहरात वाढलेलो आहे, माझा काही वखारीशी किंवा कुऱ्हाडीशी संबंध नाही, त्याच्यामुळे मला पुण्याला एका मॉडर्न वखारीत जाऊन आधी कुऱ्हाडीची ग्रीप शिकायला लागली, धरतात कशी, आता आयुष्यभरात लाकडं तोडतो आणि याला कुऱ्हाड धरतात कशी काही माहीत नाही आहे, धरायची कशी असं लोकांनी म्हणू नये म्हणून मी ती कुऱ्हाडीची आधी ग्रीप शिकून घेतली. आणि अर्थात बाकी तिकडे कसलेले ते तिथे लाकूड तोडे होतेच आमच्या मदतीला, आणि करताना खूप मजा आली. आणि मला मुद्दा मुले करा असं वाटते की सई दामांकरचा, मी सई दामांकर सीज माझ्याबरोबर नाही आहेत पण मी डबिंगला पाहिलं, कारण मला ती फारच वेगळं आणि फारच छान काम तिचं पण आहे. गिरीशचं माझ्यावर सीन्स होतेच पण ते फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर गजेंद्रने तयार केलं आणि सईनी केले पण फार छान. मी पोस्टमनची बायको आहे ती आणि गावातला पोस्टमन येतो आणि ती पत्र वाचते, ते पाहिजे काहीतरी म्हणजे विकृत क्युरियोसिटी म्हणून नाही, तिला माणसं वाचायला आवडतात, माणसाचे स्वभाव वाचायला आवडतात, माणसाचे व्यथा कथा जाणून घ्यायला आवडतात, असं ते कॅरेक्टर आहे. त्यांनी खूप छान केलं म्हणजे मुद्दा माझ्यावर ते सीज नसताना मला ते डबिंगला जेव्हा बघितलं तेव्हा मला ते फार वेगळं आणि चांगलं वाटलं ते बघावं. माझ्या आच्यामध्ये वैभव मांगले, गिरीश, सई आणि प्रवीण तरडे अशी मंडळी माझ्या स्टोरीमध्ये आहे. पण एकूण करताना खूप मजा आली आणि एक अनिश्चितता जी असते की आता याचं काय होणार आहे पुढे, ती कलाकाराला खूप आकर्षित करते. पण ती याही फिल्ममध्ये मला वाटलं की ही कॅरेक्टर वेगळी आहे आणि या फिल्म ही कशी रिसीव्ह होते हे बघायला मलाही आवडेल. आणि पुन्हा एकदा गजेंद्रबरोबर काम करताना मला मजा आली. गजेंद्र सरांबरोबर काम करण्याचं सगळ्यात मोठं आकर्षण माझ्यासाठी असं असतं की प्रेक्षक आणि मी दोघेही ज्या भूमिकेत स्वतःला इमॅजिन मी करत नाही ती भूमिका मला गजेंद्र सर कायम देतात आणि त्या भूमिकेत मी त्यांना
व्यवस्थित दिसते, म्हणजे असा प्रश्न पडत नाही की अरे ही दिसेल का, सूट होईल का, असा किंचितही प्रश्न त्यांच्या मनात नसतो. आणि माझ्यासाठी ते खूप मोठं आकर्षण असतं, कारण गजेंद्र सरांचा जेव्हा फोन येतो तेव्हा वेगळं काहीतरी करायला मिळणार आहे किंवा एक वेगळा प्रवास एक्सप्लोअर होणार आहे याची खात्री असते. आणि गजेंद्र सरांबरोबर ही माझी 5वी फिल्म आहे. अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की खूप स्पॉन्टेनियस डिरेक्टर आहे हा. आणि जेव्हा एखादी भूमिका आपण साकारत असतो तेव्हा 4 गोष्टी वेगळ्या त्या भूमिकेबद्दल आपल्याकडे तयार असाव्या लागतात, कारण सर कधी कधी सांगतात की मग ना हे असं होतं आणि मग त्याच्यानंतर तू कशी रिॲक्ट होशील, ते ह्या सीनमध्ये तुला करायचं आहे. आणि तेव्हा जर का तयारी नसेल तर मग खूप गोंधळून जायला होतं. आणि अशा प्रकारची तयारी करून मग तुमच्याकडून न कळत 100% जास्त त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि दिलीप काका आत्ता जे बोलले ते मला त्यांनी मला भेटून मिकटा अवॉर्ड्सला ह्या वर्षी मकावला पण सांगितलं होतं. आणि मी आत्ताच आम्ही डिस्कस करत होतो की मला दिलीप काकाने सांगितलं आणि ते सांगतानाही माझे डोळे भरून आले की एवढी श्रेष्ठ व्यक्ती आणि एक्सपिरियन्सने एवढी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती जेव्हा तुमचं कौतुक करते तेव्हा मी आत्ता सध्या हवेत आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आणि एवढी तगडी स्टाकास्ट, म्हणजे मला असं वाटतं की गजेंद्र सरांनी मराठीतला अवेंजर्स बनवलाय, कारण एवढी सगळी तगडी स्टाकास्ट हा एकच माणूस एकत्र आणू शकतो. आणि कायमच मला सगळ्यांकडून शिकायला मिळालं आहे, शिकतीये मी भाषेवर प्रभुत्व कसं छान आहे. गिरीशचं भाषेवरचं प्रभुत्व खूपच सुंदर आहे. तो प्रत्येक एक्सपिरियन्स कमी आणि अयोग्य अचूक शब्दात खूप छान मांडतो. डबिंगवरचं त्याचं प्रभुत्व खूप सुंदर आहे. सुबोधबरोबर मी अनेक वर्षांपूर्वी काम केलं होतं, आम्हाला काम परत करायला मिळालेलं नाही आहे, पण खूप इंटेन्स नट आहे माझा, खूप जवळचा मित्र आहे. विभावरी माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि उत्तम उत्तम काम करते. त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर मी एक भाग असणार. आणि दिलीप काकांबरोबद्दल मी काही न बोललेलंच बरं आहे, कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो किशोर काका आणि आमचा एक कॉमन माझा फॅक्टर आहे की आम्हाला मेरिल स्ट्रीप खूप आवडते, त्यामुळे त्यानिमित्ताने आमचं कायम डिस्कशन होत असतं फिल्म्सच्या व्यतिरिक्त. सो एवढ्या सुंदर टीमबरोबर तुमचं कास्टिंग होणं हीच एक पावती आहे इन इट सेल्फ असं मला वाटतं. आणि मी प्रचंड खुश आहे, समृद्ध झाले हा सिनेमा करून. आणि असेच सिनेमे माझ्या वाट्याला येत राहोत अशी मी अपेक्षा करते. राधिका आपण माझी सुंदर खूप छान मैत्रीण आहे आणि ती खूप सुंदर अभिनेत्री आहे, खूप छान नर्तिका आहे. सो इट्स अ वंडरफुल टीम. आणि अशा वंडरफुल टीमचा एक खूप गोड सिनेमा तुमच्या भेटीला येतोय, तो तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. सई म्हटली तसं गजेंद्र सरांबरोबर काही करायचं म्हणजे कुठेतरी स्वतःला नव्याने शोधणं, एक धक्का आधी पचवणं, आणि त्यांची आपल्याकडनं जी अपेक्षा आहे ती अभिनेत्री म्हणून आपण किती जास्तीत जास्त पूर्ण करू शकू हे पाहणं हा एक अनुभव असतो. मी 3 चित्रपटातून त्यांच्याबरोबर छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत. आणि मला एक माझ्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट या चित्रपटाविषयी सांगावीशी वाटते, ती म्हणजे योगायोगाने म्हणा एका प्रकारच्या भूमिका, एक लुक असलेल्या भूमिका मी आत्तापर्यंत केल्या आहेत. याविषयी अनेकांशी, अनेक मित्रमंडळींशी, पत्रकारांशी अनेक वेळा मी चर्चा केली की वेगळ्या भूमिकेत कधी दिसणार. तर प्रत्येक कलाकार वेगळ्या भूमिकेच्या शोधात असतो, पण याहून वेगळ्या प्रकारची भूमिका ही अभिनेत्री किंवा अभिनेता करू शकेल हा विश्वास समोरच्या दिग्दर्शकाने दाखवणं फार आवश्यक असतं. आणि ती संधी तुम्हाला मिळाल्यावरच तुम्ही तुमच्यातही काही नवीन शोधू शकता आणि लोकांसमोरही नवीन ठेवू शकता. अत्यंत वेगळा लुक असलेली आणि एक अत्यंत वेगळी भूमिका या चित्रपटात करण्याची संधी मला गजेंद्र सरांनी दिली आहे. आणि हा खूप मोठा क्लिशे आहे हे मला मान्य आहे की द लेंथ इज नॉट इम्पॉर्टंट, द डेप्थ इज, हे मला माहिती अनेक वेळा अनेक ठिकाणी वाक्य उच्चारलं गेलं आहे, पण हा चित्रपट बघितल्यावर किंवा यातली भूमिका बघितल्यावर खरोखर हे मला स्वतःलाही पटलं. आणि हे माझी अशी अपेक्षा आहे आणि आशा आहे की लोकांनाही पटेल की खरोखर अगदी छोट्या कालावधीत एक व्यक्तिरेखा म्हणून किती शक्तिशाली असू शकते. मग त्याच्यापुढे कलाकार त्याला काय न्याय देतो न देतो हा मुद्दा वेगळा, पण
मुळात ती सिच्युएशन आणि ती व्यक्तिरेखा किती लेखक स्क्रिप्ट या लेवललाच त्याला ताकद त्यांनी देऊन ठेवलेली असते ह्याचं एक उत्तम उदाहरण ह्यातली लीझा कांबळे ही माझी भूमिका आहे. आणि आपण कुठल्या तरी विश्वासावर जगत असतो, कित्येक वेळेला आपल्याला माहीत असतं की आपला जो विश्वास आहे तो खोटा आहे आणि त्यावर आपलं सगळं आपण रचलेलं असतं. आणि एक क्षण अत्यंत अपघाताने आपल्या आयुष्यात येऊन जातो की ज्यांनी तो पायाच आपला संपूर्णपणे हलतो. आणि आपले दोन सेल्फ असतात, एक सेल्फ असतो ज्याला माहिती असतं की हे असं नाही आहे हे असं नाही आहे, दुसरा सेल्फ असतो की ज्याला ते मान्य करायचं नसतं. आणि तो पाया हल्ल्यानंतर एका संवेदनशील व्यक्तीचं काय होऊ शकतं हे अत्यंत मोजक्या वेळात अक्षरशः 3-3.5 मिनिटाच्या सीनमध्ये या चित्रपटात उलगडलं गेलं आहे. आणि गजेंद्र सरांबरोबर काम करताना मला नेहमी वाटतं की एका विशिष्ट मर्यादेचा समजा तुमच्याकडे एक अभिनेता अभिनेत्री असेल तर त्याला त्याला पुढे कसं न्यायचं, त्याला त्याच्या कपॅसिटी सगळ्यात जास्त कशा पणाला लावायला लावायच्या हे दिग्दर्शकाच्या हातात असतं. आणि तुम्हाला तुमच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देता देता तुम्हाला तुमचा कस लागतो आणि तुम्हाला गजेंद्र सर दोन पावलं पुढे नेऊन सोडतात हा. आणि मी मला अशा प्रकारचं काम करायला खूप आवडतं आणि अशा प्रकारचं कामाच्या शोधात मी सतत असते. ह्या निमित्ताने इतक्या सुंदर एन्सांबल बरोबर असा एक तरल आणि भावपूर्ण चित्रपट करायला मिळणं ही खरंच माझ्यासाठी फार भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे. आणि मला खरंच अशी आशा वाटते की या वेगळ्या लुकमध्ये वेगळ्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील आणि कदाचित याहून वेगळ्या वेगळ्या भूमिका यापुढेही करायला मिळतील. गजेंद्र सर तर देतीलच पण इतरही लोक देतील अशी आशा वाटते. फ्रेश म्हणजे माझ्यासाठी कुठलाही काय म्हणतात घडलेल्या व्यक्तीवरती हा चित्रपट नाही आहे, जरा काहीतरी वेगळं आहे. पण पुन्हा पिरियड फिल्म आहे, 1800-1960 ते 1970 काळातली. पिरियड काय माझी पाठ सोडत नाही आणि गजा पण पाठ सोडत नाही. पण गजेंद्रवर काम करण्याचा अनुभव कायमच विस्मयकारक असतो, चकित करणारा असतो आणि तो याही बाबतीत आहे. त्याचं सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट की तो तुमच्यातल्या कलाकारावरती विश्वास दाखवतो, तुमचा असला नसला तरी त्याचा असतो आणि ती तुमच्यासाठी दोन पावलं पुढे जाणारी गोष्ट असते. बऱ्याच वेळेला तुम्ही एखाद्या भूमिकेमध्ये स्वतःला बघत नाही पण त्यांनी ऑलरेडी बघून ठेवलेलं असतं. म्हणजे त्याचं कसं असतं की तुम्हाला तो सांगतो की तुम्हाला तो जाऊन बॅटिंग करायचे आणि पीचवरती गेल्यानंतर मग एक एक गोष्टी तो त्याच्या चकित करणाऱ्या दाखवतो. मग तुमची बॅट काढून घेतो आणि सांगतो आता करा बॅटिंग, मग वेगवेगळे बॉल टाकतो इकडून तिकडून सांगतो करा बॅटिंग. तर त्याच्यासाठी तुम्हाला कायम ऑन टोज राहावं लागतं, तुम्हाला सतत सतर्क राहावं लागतं. तुम्हाला जरी त्याच्यावरती आंधळीपणाने विश्वास टाकला तरी तुमचा एक अभ्यास तुमच्या डोक्यामध्ये चालू असावा लागतो. तो जर नसेल तर तुम्हाला चितपत व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणं हे मला असं वाटतं की जसं रंगभूमीवरती एखादा नट काम करतो स्वतःला पुन्हा पुन्हा तपासून बघण्यासाठी, तसं मला असं वाटतं की गजेंद्रवर काम करणं आवश्यक आहे स्वतःला तपासून बघण्यासाठी. आणि ते सातत्याने ती संधी तुम्हाला देत असल्याबद्दल मला म्हणजे विशेष आनंद आहे. या विश्वनाथ या व्यक्तिरेखेविषयी खूप काही बोलावं असं मी म्हणणार नाही, कारण ती खूप छोटी व्यक्तिरेखा आहे, खूप गुंतागुंतीची नाही आहे. त्याच्याबरोबर ती जी स्त्री आहे राधिका, ही खरं तर तिची गोष्ट आहे, त्या गोष्टीमध्ये हा विश्वनाथ आहे. आणि मला एकच की मला खूप दिवसानंतर एक अत्यंत इंटेन्स रोमॅन्टिक रोल करायला मिळाला, तो अदरवाईज गजेंद्रशिवाय दुसरं कोणी दिला नसता, त्यामुळे त्याच्यासाठी गजेंद्रला थँक्यू. एकतर एवढ्या मोठ्या फिल्मचा एक छोटासा भाग मला होता आला, एक छोटी ठुमरी होती आणि ती कोरिओग्राफ करायची होती. आणि जसं सई बोलली, दोन गोष्टी आय अग्री विथ हर. एक तर गजेंद्रचा फोन आला की एक एक्साइटमेंट असते मला, सुद्धा अरे गजेंद्र सरांचा फोन आला, काहीतरी नवीन करायला मिळणार. आणि दुसरं ही कीप यू ऑन युअर टोज, कारण ही इज व्हेरी स्पॉन्टेनियस. त्यामुळे 2 दिवस आधी त्यांचा फोन येतो, आपल्याला परवा एक शूट करायचा आहे, त्याची जी ठुमरी आहे राधिका अपटेअर करायची आणि सॉलिड आहे वगैरे, मग आपण खूप एक्साइट होतो. मग ती ठुमरी येते आपल्याकडे आदल्या दिवशी, मग तिकडे पोचल्यावरती कोरिओग्राफ होते सकाळी सकाळी पुण्याला पोचून. मग हे येतात आणि सांगतात थांब थांब हे गाणं नाही आहे, आता त्याची चाल बदलली आता हे गाणं. आणि मग जे पिक्चराईज आम्ही केलं गाणं ते ही ठुमरी आहे. मला खूप आनंद झाला होता जेव्हा ही ठुमरी मी ऐकली, जेव्हा त्यांनी नवीन वर्जन आणून दिलं आणि आम्ही एका दिवसात ती केली होती. आणि मला आनंद याचा होता की ती लावणी नव्हती, खूप क्लासिकल होती. आणि राधिका आपटे इज अ क्लासिकल डान्सर, अर्थात तिचं घराणं वेगळं आहे आणि तिने खूप लहानपणी केला होता, पण ॲक्च्युली ती अशी बसवली शूट केली, बसवली शूट केली आणि तिने खूप छान न्याय दिला. अँड आय एम रिअली थँकफुल की मला हे करायची संधी गजेंद्र सरांनी दिली. थँक्यू सो मच.